डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून एका तरुणाने आत्महत्या केली यावर त्यांनी दुःख व्यक्त केले. त्यांनी आवाहन केले आहे मराठा समाजाला की जी लढाई आंदोलनाच्या माध्यमातून लढू शकतो त्यासाठी तरुणाने एवढा टोकाचा पाऊल उचलू नये आणि जीव देऊ नका असे आवाहन आणि विनंती त्यांनी यावेळी केली आहे. सरकारने या संदर्भात आश्वासने दिली आहे त्याची पूर्तता करावी आणि असं काही पुन्हा घडू नये याची काळजी शासनाने घ्यावी. मराठा समाजात आक्रोश निर्माण झाला आहे तो सरकारच्या चुकीच्या आश्वासनामुळे निर्णयामुळे निर्माण झाला आहे असे देखील ते यावेळी बोलले. पुढे काय बोलले ते बघूयात. नाही नक्कीच अत्यंत दुःखद आणि मन हेलवणारा ही घटना आहे. मराठा समाजाच्या तरुणांनी ही जी कठोर भूमिका स्वीकारली ही माझं आव्हान आहे या तरुणांना की आपण जी लढाई आंदोलनाच्या माध्यमातून जी लढाई आपण आरक्षणासाठी विविध आयुधाचा वापर करून लढताय ती लढाई लढत असताना टोकाची भूमिका तरुणांनी घेऊ नये अशी माझी मराठा समाजातील सर्व तरुणांना विनंती आहे आणि आव्हानही आहे. आज हा तरुण स्वतःला समाजाच्या मागणीसाठी आरक्षण मिळवण्यासाठी स्वतःचा जीव देतो. आता सरकारने या संदर्भात जे काही आश्वासन दिलेलं असेल त्याची पूर्तता त्वरित करावी आणि पुन्हा अशा दुर्दैवी घटना घडणार नाहीत याची काळजी शासन म्हणून घ्यावं अशी आम्ही मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांच्याकडे आमची विनंती असणार आहे. जो काही निर्णय आहे त्यांना दिलेल्या मर्यादित घ्यावा. तुम्ही जो काही त्यांना कमिटमेंट केलं असेल ते कमिटमेंट पूर्ण करावं आणि पुन्हा या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंतीसुद्धा करतो आहे.